16 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राहुरी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवरती नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी सरकारनं तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी केली आहे. आठवडेभरामध्ये निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील तनपुरे यांनी यावेळी दिला. होमनी आळीनं बाधित ऊसाचे तातडीनं पंचनामे करा. नुकसान झालेल्या ऊसाला FRP प्रमाणे भरपाई द्या. आठवडाभरामध्ये पंचनामे करण्याचा निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडणं जाईल असा इशारा राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिला. 16 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राहुरी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्राजक्त तनपुरे बोलत होते. यावेळी शिवाजीराजे गाडे सभापती, मनीषा ओहोळ, धीरज पानसंबळ, शिवाजी डवले, बापूसाहेब गागरे, प्रकाश भुजाडी, राजेंद्र बोरकर, सूर्यकांत भुजाडी, अनिल कासार, दिलीप चौधरी, विजय कातोरे, पांडुभाऊ उदावंत, अप्पासाहेब जाधव आदी इथे उपस्थित होते. यावेळी तनपुरे पुढे म्हणाले की जायकवाडीला पाणी गेलं तर तालुका उद्ध्वस्त होईल. मागील निवडणुकीमध्ये एक थेंब देखील पाणी जायकवाडीला जाऊ देणार नाही असे लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनांचा त्यांना आता विसर पडलाय. बोंड अळीची नुकसान भरपाई देणं बाकी आहे. दुष्काळामध्ये धरणाचं पाणी जाणार आहे. दुधाचे 5 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचत नाहीये. तालुक्यातील जनतेसमोर समस्यांचा डोंगर उभा आहे. मात्र लोकप्रतिनिधींना 2030 पर्यंत आमदारकी टिकवण्यामध्येच रस आहे. सर्व सारासार विचार करता सरसकट त्या ठिकाणी लवकरात लवकर पंचनामे करून FRP मिळेल याप्रमाणे तजवीज त्या ठिकाणी केली पाहिजे. परंतु बोंडाळीचे देखील अजून अनुदान या तालुक्यातल्या सर्व भागामध्ये अजून बोंडाळीचं अनुदान गेलेलं नाही. राजा आपण त्या ठिकाणी मोर्चा काढला. आपण मोर्चा काढल्यावर काही भागामध्ये बोंडाळीचं अनुदान दिलं गेलं. परंतु आजही 3 ते 4 कोटी रुपये माझ्या माहितीप्रमाणे या तालुक्यातला शेतकरी मागच्या वर्षीच्या बोंडाळीच्या अनुदानापासून वंचित आहे. घासाचे पंचनामे केले त्यालाही काही पुढे काय झालेलं नाही. आणि म्हणून नुसते पंचनामे करण्याचं नुसतं दिखावा करू नका. कारण की गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिखावा करण्याचं त्या ठिकाणी हे सरकार चालू आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. माझं या ठिकाणी कृषी विभागाचे अधिकारी असतील किंवा तहसीलचे अधिकारी असतील यांना सांगणं आहे की जर आता 30 ऑक्टोबरची कोणीतरी सांगितली मग अशी तारीख याची वाट न बघता लवकरात लवकर तातडीनं या आळ्याचे पंचनामे व्हायला पाहिजेत. नाहीतर आज या ठिकाणी आम्ही खूपसं काय काल परवा अगदी तोंडी काहीतरी निरोप दिलेत त्याच्यावरती ही लोक आलेले आहेत. परंतु गेले येत्या आठवड्याभरामध्ये जर पंचनामे झाले नाहीत तर मोठ्या प्रमाणावरती नियोजनबद्ध आंदोलन या राहुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलन उभं केलं जाईल याचा आपण याची दखल या ठिकाणी घेतली पाहिजे. मोठी संकट खरं शेतकऱ्यावरती उभी आव असून उभी आहेत. जायकवाडीला कोण म्हणतं पाणी सोडणार. परंतु कालच्या मीटिंगमध्ये सांगण्यात आलं की आता जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय झालेला आहे. माझं आव्हान आहे की ज्या लोकप्रतिनिधींनी आपल्याला निवडणुकीच्या वेळेस आश्वासनं दिली होती, म्हटले होते माझं सरकार येऊ द्या, माझ्या पक्षाचं सरकार येऊ द्या, आमचा मुख्यमंत्री होऊ द्या, त्याच्या मनगोटीवर बसून जायकवाडीला जाणारं पाणी मी थांबवतो. आज आम्हाला आठवण होते या तालुक्याचा आमदार म्हणून आम्ही मोठ्या आशेने त्या ठिकाणी कुणाकडे शेवटी बघायचं. लोकप्रतिनिधी भाजपचे आहेत, या जिल्ह्यातले सिनियर आहेत. मग काय झालं ते आश्वासनाचं का नुसतंच आश्वासनं द्यायची. जायकवाडीला जाणारं पाणी जाण्याचा जरी गोदावरी मराठवाडे पाटबंधारे मंडळाने निर्णय घेतला असेल तरी त्याला सर्व बाबतीमध्ये सर्व प्रकारे या ठिकाणी तालुक्यातून आम्ही विरोध करू. मग ते कायदेशीर विरोध असेल किंवा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा विरोध असेल. या जाय 18 TMC फक्त पाणी आहे, 26 TMC तर धरणही त्या ठिकाणी भरलेलं नाही. आणि या 18 TMC मधनं जर तुम्ही 3-4 TMC जर घेऊन गेलात तर हा तालुका सर्वत्र उजाड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जायकवाडी धरण किती, त्याच्यामधले पाणी साठा किती, मृत साठा किती याचा सर्व सविस्तर अभ्यास करून कायदेशीर मार्ग असेल किंवा लोकशाही मार्गाने आंदोलन असेल सर्व मार्गाने हे पाणी जाणारं पाणी आम्ही अडवणार आहोत. आम्ही पाणी त्या ठिकाणी जाऊ देणार नाही. जरी या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचं काही वल्गन असतील त्यांच्यावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही. आपल्यालाच त्या ठिकाणी एकत्र यावं लागणार आहे. आपल्या हक्काचं पाणी या जायकवाडी धरणात जाण्यापासून आपल्याला थांबवावं लागणार आहे. माझं प्रशासनाला आव्हान आहे लवकरात लवकर आता रोटेशन देखील त्या ठिकाणी सोडलं पाहिजे. शेतकऱ्याची या रोटेशन वरती आता खूप त्या ठिकाणी अशा अपेक्षा लागून आलेल्या आहेत. जायकवाडीच्या पाण्याचं तुम्ही आम्ही ते बघणारच आहोत, ते तर जाऊ देणारच नाहीत. परंतु लवकरात लवकर या उभ्या पिकाला जीवदान मिळण्याकरता रोटेशन देखील सोडलं पाहिजे. या
एवढे सगळे भीषण प्रश्न आव असून या ठिकाणी शेतकऱ्यावर उभे असताना लोक मात्र कालच्या भाषणात मी काहीतरी चौकट ऐकली म्हणे 30 वर्ष 2030 पर्यंत म्हणे मी आमदार या तालुक्यात राहणार आहे काय बाप दादाची प्रॉपर्टी आहे का आमदार राहणार आहे म्हणून काय. अरे इथं प्रश्न काय पडले ना तुला आमदारकीचं पडले. इथं बोंड आळी झाली हुंडी आळी आहे पाणी आहे काय काय विषय पडले आणि याला मात्र त्या ठिकाणी आमदारकीचं सुस्त आहे. अरे काय सत्तेचे लाभार्थी झालात काल खरं त्या ठिकाणी मंत्री आले म्हणून या रस्त्याला झाला इथं मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलं त्या रस्त्याच्या साईड पट्ट्यात भरल्या नव्हत्या. चुकून मंत्री आले ते येणार नव्हते. उगा शिर्डीला कार्यक्रम होता इथं कार्यक्रम होता म्हणून याला वेळ दिली ते आले म्हणून त्या ठिकाणी साईड पट्ट्या भरायचं काम चालू आहे. मंत्री महोदय आले नसते तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लाटून डाव होता. आणि असे लोकप्रतिनिधी आहेत अशा आपल्या समस्या आहेत आणि यांना आपल्या समस्या दिसत नाहीत मात्र आमदारकीचे 2030 पर्यंतचे स्वप्न आहेत. अरे काय चाललंय या ठिकाणी मला प्रशासनाला आव्हान आहे. आमदार बिमदार कोण असतील त्याच्याकडे आम्हाला काही घेणं देणं नाही किंवा आमदारकी कोणाला द्यायची त्याच्यामध्ये आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचे प्रश्न या ठिकाणी सुटले पाहिजेत. हुमनी आळीचे पंचनामे येत्या आठवड्यामध्ये झालेच पाहिजेत आणि त्या पंचनाम्यानुसार त्या शेतकऱ्याला FRP नुसार त्या ठिकाणी किंमत त्याच्या पत्रामध्ये पडली पाहिजे. आम्हाला या ठिकाणी राजकारण कोणालाही करायचं नाही. हे सर्व शेतकरी तालुक्यातून मोठ्या अपेक्षेने इथे आलेले आहेत. या भाजप सरकारवर जरी विश्वास आमचा उडला असला तरी देखील प्रशासनाला आमचं आव्हान आहे की लवकरात लवकर हे सर्व पंचनामे तुम्ही करून या सर्व शेतकऱ्याला न्याय द्यावा. दुधाचं पण लई थाटामाटामध्ये अनुदान जाहीर केलं 5 रुपयाचं अनुदान अजूनही काही प्लांटवाल्याला अनुदान मिळालेलं नाहीत आणि मग काही प्लांटवाल्यांनी भाव कमी केलेले आहेत मग नुसत्याच यांच्या घोषणा कितोर ऐकू द्यायच्या. माझं तर आव्हान आहे की जर आता 5 रुपयाच्या अनुदानाची घोषणा केली त्यानुसार काही लोकांनी खाली पैसे वाटले 420 ची फसवेगिरीची खरं केस दाखल करायला पाहिजे. नुसतं सांगतात भाषण करतात खाली काही होत नाही शेतकऱ्याला अपेक्षा लागून राहते परंतु कुठलंच त्याच्या पत्रामध्ये पडत नाही. मोठा गुन्हा दाखल करावा खरं 420 च्या फसवणुकीचा या सरकारवर अशी खरं वेळ आलेली आहे. आणि म्हणून आमचा शेतकऱ्याचा आता अंत बघू नये. या सर्व प्रश्नावरती प्रशासनाने वेळ दखल घ्यावी. बोंडाळीचे देखील काही पैसे राहिले असतील ते लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करावे. माझ्याकडे काही शेतकरी आता आले होते एखाद्या गावामध्ये काही लोकांना अनुदान मिळालंय काहीला मिळालं नाही अशाही तक्रारी आहेत. मी म्हंटल व्यक्तिगत आपण नंतर झाल्यावरती प्रशासनाशी चर्चा करून मी बोलू परंतु पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं सरकार तर झोपलेलं आहे सरकार तर आपलं ऐकू शकणार नाही पण प्रशासनाला या ठिकाणी आवाहन करतो की तातडीने हे सर्व पंचनामे करा. जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याला आमचा विरोध आहे या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे. ही देखील बाब आपण शासनासमोर पोहोचवा नाही पोहोचले तर आम्ही आमच्या पद्धतीनं पोहोचवणारच आहे. अशा सगळ्या वेगवेगळ्या मागण्यासंदर्भात आमच्या शेतकरी बंधूंच्या मागण्यासंदर्भात संवेदनशीलता ठेवून प्रशासनाने निर्णय घ्यावे अशी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी आपण सर्वांना निवेदन देऊ. दरम्यान यावेळी शिवाजी गाडे म्हणाले की 50% ऊस क्षेत्र बाधित झालं आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलं आहे त्यामुळे साखर कारखाने अडचणीमध्ये येणार आहेत. दुष्काळाची तीव्रता वाढत चालली आहे. जनावरांच्या चाऱ्याला आणि बेण्याला सुद्धा ऊस राहणार नाहीये. एकरी 50 टन प्रमाणे नुकसानग्रस्त ऊसाला ₹2000 प्रति टन भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी विजय कातोरे शिवाजी सागर विक्रम गाडे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावरती ऊसाच्या पिकावरती हुमनी आळीचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून खरं प्लॉटची प्लॉट या हुमनी आळीमुळं म्हणजे जमीनदोस्त झालेलं आहे. शेतकरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे. शासनाकडून कुठल्याही प्रकारचे पंचनाम्याचे आदेश नाहीत आणि म्हणून शासनाला जागा करण्याकरता लवकरात लवकर पंचनामे करावेत या मागणीकरता आम्ही या ठिकाणी सर्व राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला आणि हुमनी आळीचे पंचनामे नाहीत. मागच्या वर्षी बोंडाळीचं अनुदान अजून दिलेलं नाही. जायकवाडीला पाणी सोडण्याचं मोठं संकट या तालुक्यावरच्या शेतकऱ्यावरती आव असून उभं आहे. एवढे सगळे प्रश्न आव असून उभे असताना या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचं या सर्व विषयावरती कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. ते मात्र राजकारण करण्यामध्ये दंग आहेत उद्घाटन करण्यामध्ये दंग आहेत. आणि राजकारण करताना काल तर कोणीतरी म्हटलं की 2030 पर्यंत मीच आमदार राहणार आहे. म्हणजे लोकशाही बिकशाही काय या ठिकाणी आहे की नाही बरं आमदारकी कुणीकडे हवी परंतु तो नंतरचा विषय. आधी या ठिकाणी होरपळलेल्या शेतकऱ्याला न्याय देण्याकरता त्याच्याकडे लक्ष द्यावं. शेतकरी नंतर ठरवेल कोण आमदार व्हायचं कोण खासदार व्हायचं. राजकारणाला अजून भरपूर वेळ आहे.
परंतु यांच्या मात्र डोक्यामध्ये 24 तास फक्त राजकारण आहे आणि हुमणी आळीचे पंचनामे नाहीत. बोंडअळीग्रस्त लोकांना आम्ही मोर्चा मागे, मी राजा असलेला, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढला, त्यामुळे काही लोकांना बोंडअळीचे पैसे मिळाले, परंतु अजून बहुतेक शेतकरी बऱ्याच प्रमाणामध्ये वंचित आहे. कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याला त्या ठिकाणी समाधान नाही, सर्व शेतकरी चिंतित आहे आणि शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन लढण्यापेक्षा जर कोणाला आमदार व्हायचं जर त्या ठिकाणी पडलं असेल तर त्यांचं त्यांना लखलाभ हो. आम्ही मात्र या ठिकाणी शेतकऱ्याच्या वेदना प्रशासनाच्या कानापर्यंत आणण्याकरता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मोर्चा काढला. शासन आज भाजपचं सरकार आहे, आमदार भाजपचे आहेत, परंतु एवढं असूनही लोकांच्या पदरी निराश आहे आणि म्हणून लोकांना कुणीतरी आवाज उठवला पाहिजे, या प्रश्नावरती शासनाचं लक्ष वेधलं पाहिजे. म्हणून आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं, मी असेल, शिवाजीराजे गाडे पाटील असतील, आम्ही सर्व शेतकऱ्यांनी शासनाला जाग आणण्याकरता या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढला आणि 7 दिवसाच्या आत हुमणी आळीचे पंचनामे करण्याचं आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. जर या ठिकाणी पंचनाम्याला सुरुवात झाली नाही तर मोठ्या प्रमाणावरती चक्काजाम आंदोलन या तालुक्यामध्ये शेतकऱ्यासाठी करण्यात येईल. आमच्या ऊसाला 10-12 एकर शेती, तर त्याच्यात 5-6 एकराला हुमणी लागलेली खोडव्याला, तर आम्हाला सरकारच्या अनुदानाची अपेक्षा आहे, तर आम्हाला पंचनामे लवकरात लवकर करून घ्यावा मग, तर आमच्या शेतीचं 1 एकरी कमीत कमी 50 टन तरी घेतली, 1 एकरी 2500 रुपये टन अपेक्षा आहे भाव, 2500 रुपये भावाने, तर आम्हाला अपेक्षा आहे. साधारणतः किती नुकसान? मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.